निसर्गाची अवकृपा आणि कॅनॉल इरिगेशन नसल्यानं लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात शेती करणं ही अवघड गोष्ट. पण शिंदगी बुद्रुक गावच्या बालाजी मुळे यांनी जवळच्या लघुसिंचन प्रकल्पातून पाणी आणून शेती सिंचनाखाली आणली आहे. यंदा त्यांनी ठिबक आणि मल्चिंग तंत्राचा वापर घेत 50 गुंठ्यात टरबुजात शेवग्याचं आंतरपीक घेतलंय. या दोन्ही पिकांपासून त्यांना 8 ते 9 महिन्यात किमान 5 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे. आज आपण त्यांच्या शेवगा शेतीची पाहणी करण्यासाठी जाऊया लातूर जिल्ह्यात. बालाजी मुळे यांच्याकडे 35 एकर शेती आहे. ही शेती कोरडवाहू असल्यानं ते शेतीबरोबर कृषी सेवा केंद्र चालवत होते. पण कालांतरानं त्यांना व्यवसायापेक्षा शेतीच बरी वाटू लागली. जोडीला ॲग्रोवन वाचनाची सवय लागली आणि त्यांचं शेती करण्याचं धाडस तसंच उत्साह वाढला. मला बऱ्याच माझ्या मित्राच्या सल्ल्यामुळं मी शेती कडवळण्याचं माझं ठरवलं आणि मी शेती व्यवसाय करायला सुरुवात केली. पूर्वी म्हणजे माझे पारंपरिक शेती असल्यामुळं पारंपरिक शेतीमध्ये पारंपरिकच पिकं घेत होतो आणि त्या पिकं घेण्यामध्ये काही विशेष असं एखाद्या वेळेस नुकसान, एखाद्या वेळेस फायदा, एखाद्या वेळेस नुकसान, त्याच्यामुळं मी काही ते त्याच्याऐवजी काही बदल करावं असं वाटल्यामुळं मग मी गत 2 वर्षापासून मोगा पाझरतं लावून पाईपलाईन डॅमहून पाईपलाईन केली आणि ऊस घेतल्यानंतर पुन्हा आणखी भाजीपाला करावा असं माझ्या इच्छा झाली. शेतीत बालाजी मुळेना त्यांचा मुलगा शंकर तसंच पत्नीची मुलाची साथ मिळाली. शिक्षण घेऊन सुद्धा कुठल्या नोकरीच्या वगैरे न मागे लागता घरी पारंपरिक शेती होती. आपण शेतीचाच व्यवसाय करावा, आपल्याला तर म्हणजे पुस्तकी ज्ञान तर आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकली ज्ञान सुद्धा मिळावं म्हणून नोकरी न करता मी वडिलांसोबत आईसोबत शेताचाच व्यवसाय करायचं ठरवलं आणि नवीन नवीन प्रयोग करण्याचं योजलं. त्याच्याप्रमाणे आम्ही नवीन प्रयोग करत आहोत आणि उत्पन्न देखील चांगलं होत आहे. एक आता सध्याची शेती ही भांडवली शेती झालेली आहे. भांडवल आणि जर आपला अभ्यास व्यवस्थित असेल तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये क्रांती घडू शकते. जानेवारी महिन्यात बालाजी मुळे यांनी 50 गुंठ्यात टरबूज आणि शेवग्याची एकत्रित लागवड केली. यासाठी त्यांनी ठिबक आणि मल्चिंगचा वापर केला. याचा मोलाचा फायदा त्यांना झाला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा टरबूज उत्पादनावर परिणाम झाला. तरी देखील बालाजीरावांनी हिंमत न हारता शेवग्याचं जोरदार नियोजन केलं. त्याचा फायदा त्यांना आज दिसू लागलाय. जानेवारी पूर्वी लागवडीचं नियोजन करत त्यांनी घरगुती रोपवाटिका तयार केली. टरबूज पीक घ्यायचे ठरवल्यानंतर पुन्हा मग टरबुजामध्ये मी शेवगा हे पीक आंतरपीक निवडलं आणि त्या शेवग्यामध्ये पूर्वी टरबुजाची फार गारपीटमुळे नुकसान झाली आणि नंतर गारपीटच्या नुकसानीमुळे ते झाल्याच्या नंतर शेवगा आणखी पुन्हा आणखी जोमात आला आणि शेवग्याचं पीक खूप जोरात आलं आणि 5 महिन्यामध्ये शेवग्याला फळ लागण्यास सुरुवात झाली. मी सुरुवातीला ह्या शेतीसाठी नांगरणी आणि पाळी केली, नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड मारून घेतले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड मारून घेतल्यानंतर बेसल डोस म्हणून शेणखतामध्ये झिंक, सल्फर, 10-20-20, पोटॅश, लिंबोळी पेंड हे सर्व मिक्स करून बेसल डोस दिला. बेसल डोस दिल्याच्या नंतर 20 mm चे ड्रीप वापरलं. ड्रीप वापरल्यानंतर पुन्हा मी स्वतः लातूरहून ओडिशी बियाणं आणि टर्पिक ऍसिडचं रोमॅनो बियाणं आणून टरबूज आणि शेवगा पीक घ्यायचं ठरवलं. जानेवारी महिन्यात मुळेंनी टरबुजाचा रोमॅनो आणि शेवग्याच्या ओडिसी वाणांच्या रोपाची निर्मिती केली. त्याची लागवड देखील घरगुती केली. शेवगा 7 फूट बाय 5 फुटांवर तर टरबूज 7 फूट बाय 2 फुटांवर लावण्यात आला होता. 25 जानेवारीला मी 25 दिवस अगोदर बियाणं आणून स्वतः घरी रोप तयार केले टरबुजाचे पण आणि शेवग्याचे पण आणि नंतर 25 दिवसाला म्हणजे 25 जानेवारीला मी दोन्ही एकत्र लागवड केली शेवगा आणि टरबुजाची. नंतर मग लगेच त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसांनी खताचे डोस सुरुवात केली ड्रीपद्वारे. पिकाची वाढ योग्य पद्धतीनं झाल्यानंतर बालाजी मुळेंनी ड्रीपद्वारे दर आठवड्याला 10 किलो रासायनिक खतांचा डोस दिला. त्यामुळे टरबूज आणि शेवग्याची उत्तम वाढ झाली. तसंच वेळेवर रासायनिक कीटकनाशकांचे फवारे देखील दिले. आज त्यांच्याकडील शेवग्याचा तोडा सुरू असून त्याची विक्री नांदेड आणि लातूरच्या मार्केटमध्ये होतीये. टरबुजाचा माल मार्च महिन्यामध्ये विक्रीला आला आणि तो जवळपास त्यावेळेस गारपीटमुळे
नुकसान झाल्यामुळं जवळ भाव कमी लागले आणि 1 लाखापर्यंत टरबुजाचं उत्पन्न झालं. त्याच्यानंतर शेवग्याचं आतापर्यंत मी अहमदपूर मार्केट आणि नांदेड मार्केटला विकतो आणि सरासरी शेवग्याला 50 ते 70 रुपयाचा भाव मिळू लागला आहे आणि 25 क्विंटल आतापर्यंत माझ्या शेवग्याची विक्री झाली आहे आणि सरासरी ऍव्हरेजचा 60 रुपयाचा जर भाव पकडला तर आतापर्यंत 1.5 लाखाची मला विक्री मिळालेली आहे. आणखी आज माझ्या शेतीतला जर आज फळाची संख्या पाहिली तर आणखी मला 50 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे आणि येणाऱ्या सरासरी 1.5 ते 2 लाखाचं आणखी पुन्हा उत्पन्न होईल आणि पूर्वीचं आणि आताचं म्हणून सरासरी माझी अपेक्षा 5 लाखाचं उत्पन्न मला ह्या 50 गुंठ्यातून मिळण्याची शक्यता आहे. टरबुजाचं उत्पादन सुरू होताना गारपीट आणि अवकाळी पावसानं त्यांचं प्रचंड नुकसान केलं, पण बालाजींनी नैसर्गिक संकटाला खर्चून न जाता त्याचं योग्य व्यवस्थापन केलं आणि 1 लाख रुपयांची कमाई केली. सध्या त्यांच्याकडील शेवग्याची विक्री सुरू आहे. शेवग्याची सरासरी 60 रुपये किलोच्या दरानं विक्री सुरू आहे. आजवर त्यांना 25 क्विंटल उत्पादन मिळालं असून भविष्यात शेवग्यापासून त्यांना किमान 5 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. टरबुजाच्या नफ्यातून दोन्ही पिकांचा खर्च वसूल झालाय, त्यामुळे शेवग्याचं उत्पन्न निव्वळ नफ्यात राहणार आहे. या कामात त्यांना कृषी अधिकाऱ्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे. टरबूज व शेवगा या दोन पिकाच्या आंतरपीक घेण्याबद्दल प्रवृत्त केलं आणि त्यामध्ये त्यांचं टरबूज या पिकाचं मार्च महिन्यामध्ये गारपिटीमध्ये बरंच नुकसान झालं, त्यामुळे त्यांना टरबूजाचं अपेक्षित उत्पन्न साध्य होऊ शकलं नाही. परंतु आंतरपीक शेवगा असल्यामुळं शेवग्यापासून त्यांना अपेक्षित उत्पादन येण्याची अपेक्षा आहे आणि आज मितीला त्यांनी जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं शेवगा विक्री केलेली आहे. यांचा उत्साह शेतीबद्दलचा पाहून यांनी ठरविलं होतं की टरबूज पिकाची लागवड करायची. मग आमच्या चर्चेतून टरबूज आणि शेवगा या दोन पिकाची लागवड करून पाहावं असं ठरल्यानंतर मल्चिंग करून टरबूज पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेवग्याचा त्यांनी समावेश केला. शिंदगी या गावामध्ये टरबूजचं आंतरपिकामध्ये आपले शेवगा हे शेती अत्यंत चांगल्या प्रकारे घेतलेले त्याचे प्रात्यक्षिक म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आज कोरडवाहू शेतीत थोडं बहुत क्षेत्र बागायती करून त्यात फळं तसंच भाजीपाल्याची पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. बालाजी मुळेंनी देखील केवळ 1/4 एकरात बागायती नियोजन करून कोरडवाहू शेतीच्या अशाश्वत उत्पन्नाच्या फेऱ्यातून आपली सुटका करून घेतली आहे. त्यांच्या प्रयोगाचं अनुकरण मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.